आणि आता आपण जाऊयात म्हैसूरचं वृंदावन गार्डन बघायला. उटीमध्ये जसं गार्डन सिटी आहे उटी, तसं म्हैसूर पण जे मधलं जे वृंदावन गार्डन आहे ते खूप प्रसिद्ध आहे. आणि इथल्या कारंज्या आहेत त्या गाण्यावरच्या खूप जुन्या काळापासून केलेल्या, तर त्या बघायला जाणार आहोत. त्यासाठी कार पार्किंगचा चार्ज वेगळा घेतलेला आहे आणि आत जाण्यासाठी चा चार्ज वेगळा आहे. आत जाताना तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या खाऊ मुलांसाठी पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन जाऊ शकता, पण तुमच्या जवळ असलेलं शक्यतो तुम्ही घेऊन जावा जे तुम्ही घरातून आणलेलं असतं ते. इथंही खूप असे फळांचे वेगवेगळ्या स्नॅक्सचे स्टॉल आहेत, त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. तर आज आपण वृंदावन गार्डनचा आनंद घेणार आहोत, तर चला जाऊयात वृंदावन गार्डन बघायला. हे जे माझ्या मागं दिसतंय तिथून त्याचा प्रवेशद्वार आहे आणि इकडच्या बाजूला पूर्ण स्टॉल दिसत आहेत तुम्हाला. संध्याकाळी कारंज्या खूप सुंदर दिसतात त्या, तर ते बघण्यासाठी म्हणून जास्ती लोक संध्याकाळी येणं पसंत करतात आणि कारंज्यांचा आनंद घेण्यासाठी जेव्हा आपण म्हैसूरची टूर करतो एक दिवसाचं पॅकेज, त्या दिवसाच्या पॅकेजमध्ये नाईट सगळ्यात रात्रीचा जो प्रोग्राम असतो तो म्हैसूर गार्डन बघण्याचा असतो. कारण मला म्हणाल्यासारखं लाइटिंग ज्या असतात त्या रात्री सुरू होतात. त्यामुळं विश्वप्रसिद्ध डॅम जो आहे तो विश्वेश्वरयांनी बांधलेला होता. जे विश्वेश्वरय्या म्हणजे म्हैसूरच्या राजाच्या वेळेसचे होते ते, तर इतका छान म्हणजे डॅमची जी रचना आहे खूप सुंदर आहे आणि खूप तेव्हाच्या काळात बांधलेलं, त्यामुळं परदेशातून सुद्धा त्यांच्या बद्दल कौतुक केलं जातं, विज्ञानी म्हणून. आणि काही जणांनी तर विश्वेश्वरांचं मेंदू सुद्धा मागितला होता की यांनी कसा तरी बनवला असेल. जसा की तुम्ही ऐकलं असेल की लता मंगेशकरचा कंठ मागितला गेला होता संशोधनाचा मागितलाय की संशोधनासाठी, त्याचप्रकारे विश्वेश्वरायांचा मेंदू मागितला गेलेला आहे. तर अशा प्रकारे एक विज्ञानाने बांधलेला डॅम आपण पाहणार आहोत. म्हैसूरच्या राजाच्या राजवाड्यात ते होते विश्वेश्वरय्या. वेगवेगळ्या प्रकारची तोरणं तर आपण पाहिलेली आहेत, पण निसर्गाने दिलेली ही तोरणं इतकी सुंदर आहेत तुम्ही बघा. तर हे वेलच इतकं छान आहे. तर या पूर्ण वेलीचा या वाटेवर त्यांनी उपयोग केलेला आहे आणि पूर्ण हे तोरण दिसतंय. आलं चाल असेल लक्षात, पूर्ण तोरण आहे हे. आणि जस्ट आपण आता बाहेर पडणार आहोत या तोरणाच्या. आणि समोर एकदम वाव अशी जे तोंडातून निघत ना ते दाखवणार आहेत मी तुम्हाला. कारंजेच कारंजे आहे तिथे. इथं माझ्याबरोबर लोक आहेत त्यामुळं तो कारंजाचा आवाज तुम्हाला ऐकू येतोय की नाही माहित नाहीये. बघा तुम्हाला मी पूर्ण ऐकवायचा प्रयत्न करते. Thank you.
અને 500 રૂપિયામાં એ કેટલું तुम्हाला म्हणाल्यासारखं हा जो मावळता सूर्य आहे याची ही किरण पडलेली आहेत पाण्यावर आणि हा जो वरती दिसतोय हा डॅम आहे तर बघूयात आपल्याला आपला डॅमवर जाता येतं की नाही काही वेळेस प्रवेश बंद असतो काही वेळेस चालू असतो हे ते डिसाइड करतात प्रत्येक वेळेस आपल्याला मिळेलच असं नाही मैसूर गार्डनच्या थोड्याशा उंचावरच्या भागावर आलेले आहे त्यामुळे तुम्हाला खालचा हा पूर्ण भाग दिसतो मैसूर गार्डन मध्ये म्हणजे राजकुमार वगैरेच्या वेळात सगळ्या ऑलमोस्ट पिक्चरचे जे शूटिंग असायच्या त्या इथंच असायच्या का तर हे खूपच रमणीय आहे जसं की आपल्या उटीमध्ये वगैरे होतात हिंदी पिक्चरचे शूटिंग तर त्याप्रकारे इथं वृंदावन गार्डनमधले तुम्ही खूप असे जर माझे कोणी कन्नड वाले व्हिवर्स असतील तर तुम्हाला लक्षात येईल की कन्नडची गाणी खूप जास्त प्रमाणात इथं झालेली आहेत आणि माझी भाची माझ्यासाठी स्वीट घेऊन आलेली आहे करदंटू म्हणतो ना आपण तर करदंट जे पुटाणे साखरेचा पाकात तयार केलेलं करदंट जे आम्ही घरात केलेलं स्नॅक्स आहे ते घेऊन आलेलो आहे इथं जे केलेले स्नॅक्स घेऊन आल्यावर खायची जी मजा असते गार्डनमध्ये ती थोडीशी जास्तीत जास्त छान असते आणि मला असे क्षण फार अनुभवायला आवडतात हा जो लांबून दिसतोय ना स्पॉट हा लव्हर स्पॉट म्हणूनही इथं उपयोगात येतो कारण या स्पॉटवर असे इथं आहेत असे बरेचसे स्पॉट सेम तसेच आहेत हे बघा इथं दिसतं तर इथं मुलं मुली उभारून जास्त फोटो काढतात त्यामुळे लव्हर पॉइंट पण म्हटला जातो इथं राशी नोड एला दना कैरे होता रे दना कई भारी गला ಏನ್ ಸಿನಿಮಾ ವಾಗಿಲ್ಲವಾಗ ಸಿನಿಮಾ ಕಿಚ್ಚಿದ್ರೆ ನೋಡಿ ಸಿಂಪಲ್ಲೆಲ್ಲ ಕಿಚ್ಚಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಇಥ ಆಹೆ ನಾ ಮೋಠರ್ ಹೋಟೆಲ್ ಆಹೆ इथं प्रशस्त राहायला पाहिजे असं म्हणणारे इथं येतात आणि शूटिंग वगैरे असेल तर या शूटिंगला येणारी जी माणसांना राहण्याची सोय इथं केलेली आहे त्यामुळं रॉयल ऑर्चर्ड म्हणून नाव दिलेलं आहे त्याला बघावं तितकं हे छानच आहे म्हणजे इथला कुठला पॉइंट आपल्याला नाही बाबा नाही पाहिला तरी चालेल असं म्हणण्यासारखं नाही आहे प्रत्येक पॉइंट अगदी कोरीव चित्रासारखं तयार केलेलं आहे ड्रॉइंगच्या पेपरवर आपल्याला जसं ड्रॉइंग काढतो त्याप्रमाणे इतकं सुंदर रेखीव गार्डनची रचना आणि हेच इथलं विशेष आहे
तर तेच पाहण्यासाठी येतात लोक, दुरून दुरून येतात. त्यामुळं म्हैसूरचं वृंदावन गार्डन एक फार प्रसिद्ध गार्डन आहे. तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला पाण्याची जी झुळझुळ आहे, पवहणाऱ्या पाण्याचा आवाज तो तुम्हाला ऐकायला येत असेल. ही अशी झाडं आणि इतका लाल असा भरलेला ही बाग, फुलांनी भरलेला बाग, मन अगदी नकळतपणे एखादं गाणं म्हणूनच जातं. हे समोर दिसणारी सगळी कागदी फुलं आहेत, पण ती कागदी फुलंही इतकी सुंदर दिसत कारण ते पूर्ण भरलेले आहेत त्या कागदी फुलांनी. आणि वरून येणारं हे पाणी आहे, हे जे पाणी आहे प्रत्येक पायऱ्या वाईज उतरत गेलेलं दिसेल तुम्हाला, एक एक पायरी उतरत जाताना दिसेल. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्या प्रकारे आपल्याला यावेळेस डॅमवर जाण्यासाठी परमिशन मिळालेली नाहीये. जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा आम्ही जेव्हा फिरायला आलेलो तर आम्हाला डॅमवर जाण्याची परवानगी होती, पण आता थोडंसं त्याला मर्यादा ठेवलेली आहे. सगळीकडं सगळ्या लोकांना जाण्यासाठी अलाउड नाही आहे, कारण इथल्या सेक्युरिटीसाठी ते फार महत्त्वाचा डिसिजन होता, त्यामुळं डॅमवर आपल्याला जाता येणार नाही आहे. आणखी थोडस उंच आलेलो आहोत आपण. संध्याकाळच्या लाईटी लावण्याची वेळ झालेली आहे आणि सगळीकडे लाईटी आता लागतील. लाईटी लागण्यानंतर जी त्याची जी बघण्यात म्हणजे आणखी मजा येणार आहे, कारण ते सोने पे सुहागा म्हणतो ना तसं आणखीन सुंदर दिसतं ते. तुम्ही पाहत असेल ही रचना पण किती सुंदर आहे, बघा किती छान लावण्याची त्यांची जी कला आहे, कलरच्या जे वेगळे वेगळे कलर वापरलेले आहेत त्याच्याच वरती बाजूला म्हणजे इथं हिरवाच कलर आहे पण तो दोन रंगामध्ये वापरला आहे, तर तो दोन्हीही कलर हिरवा अप्रतिम आहे, अप्रतिम. वरून पडणारं पाणी वाव, खूप सुंदर. माझ्या डावीकडून सुरू होऊन उजवीकडं मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण वृंदावन.
तुम्ही जर तुमच्या फॅमिली समेत आला असेल आणि तुमच्यात कोणाला जर चालणं वगैरे होत नसेल का, तर वृंदावन इतकं मोठं आहे, हे इतकं मोठं आहे, जर बघायची इच्छा असती आणि जर तुम्हाला चालणं होत नसेल तर इथं विशेष गव्हर्नमेंटनी व्हेकलची पण केलेले आहेत, व्हेकल आहेत इथं, तर त्या व्हेकलमध्ये तुम्ही थोडासा चार्ज देऊन बसू शकता, त्यामुळे तुम्हाला अगदी आरामात अगदी वयोवृद्धापासून सगळेजण आनंद घेऊ शकता, या उद्देशाने केलेले आहेत ते। आणि हा हा जो पूर्ण आहे डॅमचा वरचा भाग आहे, जो की मी तुम्हाला म्हणाले डॅमच्या वरच्या बाजूला जाणं अलाउड नाही आहे, जे की माझ्या लग्नाच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस होतं इथं अलाउड, मी खरंच नशीबवान म्हणून घेते, त्यावेळेस मी हा पाहिलं होतं। बेंगलोरच्या जवळच मैसूर असल्यामुळं नेहमी येणं जाणं असतं आमचं, पण गेल्या काही वर्षापासून याला अलाउड नाही केलेलं, थांबवलंय आता। कावेरी माते असं नाव दिलेलं आहे आणि कावेरी मातेच्या जवळ एक कलश दिसत असेल तुम्हाला, त्या कलशातून बाहेर पाणी पडते। थांबा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। हे बघा, हा तिथं जो कलश आहे, कावेरी ही कर्नाटकची गंगा असं नाव दिलं आहे, तर जशी गंगा आपल्या भारताचं सगळ्यांचं जे भलं करते ते काम कावेरी कर्नाटकच्या लोकांना आणि तमिळनाडूचा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे ते, त्यामुळं तमिळनाडूला पण खूपसं पाणी जातं आणि कर्नाटकचे लोकही, पण कर्नाटकची गंगा या नावाने कावेरीला ओळखलं जातं। जीवनदी ही म्हटलं जातं कर्नाटकला, कर्नाटकमधल्या कावेरीला जीवनदी ही नाव आहे। ನಮ್ದು ಗಾರ್ಡನ್ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನೆ ಅಂದ ಇಡೀ ಪ್ಲಾಟ್ ಐತಿರ್ಬೇಕು, संध्याकाळची वेळ झाली आणि आता सध्या लाइटिंग सुरू झालेली आहे आणि या लाइटिंगचा जो इफेक्ट पाण्यावर येणार आहे तो खूप सुंदर अप्रतिम दिसणार आहे, कलर कलर पाणी। मैसूर गार्डन बघून आता जायची वेळ झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी लाइटिंगमुळे आणखी छान दिसतं, पण आमच्या घरातले गडबड करत आहेत का, तर बेंगलोर पोहोचायला पाहिजे, बेंगलोर पोहोचेपर्यंत रात्र होईल आणि उद्या ऑफिसला जायचं आहे, त्यामुळं लवकर निघावं लागणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओसाठी आणि गार्डनिंगच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो थंब पण दाबा, बेल आयकन वाजवा की जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। भेटूया पुढे, थँक्यू।